नमस्कार मित्रांनो, काल नॉमिनेशन टास्क झाला, ते कसा झाला आणि कोणती टीम नॉमिनेट झाली आपण त्याबद्दल बोलूया. त्याआधी प्लीज माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा. तर दोन टीम झाल्या होत्या, अरबाजची टीम, अंकिताची टीम. अरबाजच्या टीममध्ये जेव्हा निकीनं पहिल्यांदा ते घेतलं तेव्हा अरबाज फुल कॉन्फिडन्समध्ये गेला की बाकीचे जे आहेत ते आपल्यालाच मिळणार आहे, फक्त वर्षा ताईंचं आपल्याला गमवावं लागणार. तर जेव्हा सुरू झालं, निक्की पहिल्यांदा घेतली, त्याच्यानंतर ना अभिजित आणि जान्हवीचं जे होतं ना ते इतकं क्विक होतं ना, मला तर असं वाटलं की जान्हवी घेईल कारण अभिजितला असं तसं पायाचा प्रॉब्लेम आहे, पण एकदम क्विक होतं आणि अभिजितनं ते मस्त क्विकली पकडलं आणि जान्हवीला थोडीशी इजाही झाली, पण तिथे एक पॉईंट भेटला त्यांना. आणि सूरज आणि संग्रामचं बघायला गेलं तर मला म्हणजे संग्रामकडे जास्त पॉवर होती, त्यामुळं ऑब्व्हियसली तो घेईल ह्याची गॅरंटी होती, पण अरबाजला फुल गॅरंटी होती की टास्क जे आहे टीम बी हरणार आहे. आणि तो बोललाही की बेशरम असतील ते लोकं जर टीम बी आता हरली तर बेसिकली फुल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेला होता, पण लक शेवटी साथ दिली ती टीम बीचीच, त्यामुळे टीम बी जे आहे ते सूरज घेऊ शकला नाही, संग्रामने घेतलं आणि परत नंतरनं अभिजितने घेतलं आणि डीपी दादाने घेतलं, मस्त खेळले. बाकी इवन अरबाज जे आहे जेव्हा तो घेतला तेव्हा तो लिटरली ते स्क्वेअरमध्ये जायला पण हसत खेळत चालला होता, म्हणजे त्याला फुल गॅरंटी होती की पंढरी दादांची शक्ती जी आहे त्याला लागणार नाही, त्यामुळे तो चिडवल्यासारखं पण करत होता, विच वॉज रॉंग. म्हणजे तुझ्याकडे शक्ती आहे म्हणून तू एका वयस्कर माणसाला तशी शक्ती दाखवणं पण चुकीचं आहे, आणि अति तिथं माती, तू अति कॉन्फिडन्समध्ये गेलास आणि पडलास खड्ड्यामध्ये. तुमची पूर्ण टीम नॉमिनेट झालेली आहे, पण सूरजबद्दल वाईट वाटतं. ॲक्च्युली तो त्या टीममध्ये नसायला हवा होता, पण सूरज वाचणारही नक्की आहे कारण त्याला जनतेचा सपोर्ट आहे. टीम बी खूपच छान खेळली ॲक्च्युली, म्हणजे शक्ती जास्त नसताना, फक्त एक्सेप्शन संग्राम, तरीही ती टीम खूप छान खेळली.